छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे जे व्रत हाती घेतले होते त्यात असंख्य मावळ्यांनी मदत केली आणि वेळप्रसंगी आपल्या प्राण्यांची आहुती पण दिली असेच एक सरदार बाजीप्रभू देशपांडे होते बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळ्यातले पिढीजात देशपांडे होते बाजीप्रभू हे हिरडस मावळ्यातले वतनदार असणाऱ्या बादलांचे दिवाण होते परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले बाजींनी स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली बाजीप्रभू देशपांडे पराक्रमी लढवले तर होतेच तसेच ते त्यागी स्वामिनिष्ठ करारी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असेच होते बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील पराक्रम आजही अंगावर शहारे आणतो बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडमधील झुंजीला जगाच्या इतिहासात आदराचे स्थान मिळालेले आहे त्यांच्या पराक्रमाने घोडखिंड ही पावनखिंड म्हणून ओळखली जाते याच मराठा योद्धा असलेले बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेले हर हर महादेव हा चित्रपट बनविण्यात आलेला आहे या चित्रपटात पावनखिंडाची लढाई दाखविण्यात आली आहे हर हर महादेव या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच राज ठाकरे यांचा आवाज आपल्यासमोर येणार आहे